वेलकम टू माय यूट्यूब चैनल इंस्पायर कुकिंग। मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या भागात बघणार आहोत चिकन कबाब, चिकनची मस्त यमी रेसिपी। 250 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे, ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। तयार खिमाही घेऊ शकतात। एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, एक अंडं आहे। मसाल्यांमध्ये हळद, मिरची पावडर, गरम मसाला, मिक्स मसाला, मिरची, आले लसूण पेस्ट आहे 1 चमचा। एक स्लाइस ब्रेड घेतलं आहे, पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे आणि लिंबू। तयार झालेल्या खिम्यामध्ये एक अंडं फोडून घ्यायचं आहे, त्यामध्ये मिरची व आले लसूण पेस्ट 1 चमचा घालून घ्यायचा आहे। त्यामध्ये हळद पावडर व सर्व सुके मसाले घालून घेते आहे। चवीप्रमाणे मीठ साधारण 1/2 चमचा व हे सर्व मिक्स करून घेते आहे। ब्रेडचा तुकडा मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे व तो ह्याच्यामध्ये मिक्स केला आहे। 1/2 लिंबाचा रस घालत आहे। कोथिंबीर आणि पुदिना बारीक केलेला मिक्स करून त्यामध्ये एक छोटी वाटी बेसन पीठ घालून घेत आहे व सर्व एकत्रित मिक्स करून घेते आहे। न पाणी घालता व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे व साधारण मळल्यावरती ह्याचा पूर्ण असा एक गोळा तयार होतो। 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया। त्यामध्ये 1 चमचा तेल घालून परत त्याला व्यवस्थित एकत्रित करून घेऊया। चिकन कबाब साधारण लांब असे आकाराचे असतात। हाताला तेल लावून त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे, लांब असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे। ॲक्च्युली सीख कबाब हे सीखला लावलेले असतात, पण आपण घरच्या घरी असा व्यवस्थित छानपैकी आकार देता येतो। अशाच प्रकारे मी सर्व हे करून घेतले आहेत। साधारण एकसारख्या आकाराचे मी व्यवस्थित असे कबाब करून घेतले आहेत। तयार झालेले कबाब आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो व आता लगेचच फ्राईही करू शकतो। फ्रायपॅन ठेवला आहे कबाब तळण्यासाठी। शॅलो फ्राय करायचे आहेत तर साधारण 1/2 वाटी मी तेल घालून घेतलं आहे। मीडियम गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती त्यामध्ये एक एक करून मी कबाब टाकणार आहे। शॅलो फ्रायमध्ये हे अगदी व्यवस्थित तळून होतात, तर फ्रायपॅनमध्ये मी एक एक करून हे कबाब सोडत आहे। कबाब फ्राय करण्यासाठी मी तव्यावरती घालून घेतले आहेत। साधारण 5 मिनटं मीडियम गॅसवरती हे मी तळायला ठेवले आहेत। मध्ये थोडा गॅस मी फास्टही केला आहे, व्यवस्थित फ्राय करून घेतले आहेत। एका साईडनी व्यवस्थित तळल्यावरती मी याची साईड चेंज करून घेते आहे। चमच्याने किंवा सांडशीने आपण हे व्यवस्थित दुसऱ्या साईडनी करून घ्यायचे आहे। परत असे एक्स्ट्रा तेल नाही घातलंय, त्याच तेलामध्ये हे व्यवस्थित असे फ्राय होतं। दोन्ही साईडनी कबाब मस्त व्यवस्थित छान फ्राय झाले आहेत। प्लेटमध्ये काढून घेऊया। चिकन कबाब तयार आहेत, मस्त आतूनही छान शिजले आहेत। पुदिन्याच्या चटणीबरोबर आपण हे सर्व करू शकतात, खूप छान लागतात, नक्की करून बघा। चिकनची झटपट होणारी रेसिपी चिकन कबाब तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। रेसिपी आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा।